मंत्री मंगल प्रभात लोढ़ा बोलता है थेट जाऊ आणि शरद पवार साहेबांचं नाम आहे ते घेऊन त्याने पुढे जावा अजितदादाचे नेतृत्वामध्ये किंवा इथे एकनाथजी जे शिंदेमध्ये जे रिअल शिवसेना आहे जे रिअल राष्ट्रवादी आहे ते लोकांची समस्यावर लक्ष देतील. सर उद्या बैठक आहे, सर उद्या बैठक आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रालयामध्ये, नेमके बैठकीसाठी कोण कोण उपस्थित, नेमके काय विषय? ते मंत्रालयाची मंत्रिमंडळाची एक उपसमिती आहे, ते त्यामध्ये नेहमी प्रयत्नशील आहे. उद्या पण तिथे एक महत्त्वपूर्ण बैठक आहे. सर्वाने मनामध्ये आहे की ते जरांगेजी जे उपोषण आमरणावर बसलेलं आहे ते वातावरण जे निर्माण होत आहे त्याचा काय तोडगा काढायचा ते नक्की प्रयत्न करतील. नहीं, हमारे संजय उपाध्याय जी जो पूरे मुंबई के अंदर इस पूरे कार्यक्रम के इंचार्ज हैं, कल माननीय आशीष सेलार जी के नेतृत्व में अतिशय भव्य कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालय दादर के अंदर हुआ. वहाँ हजारों की संख्या में अमृत कलश लेकर आए थे. अमृत वाटिका जो दिल्ली में माननीय मोदी जी के नेतृत्व में निर्देश अनुसार बनने वाली है उसके लिए आज ये कलश लेकर एक स्पेशल ट्रेन दिल्ली के लिए रवाना हो रही है. आरक्षण मांगने का सबको जनतांत्रिक अधिकार है और माननीय डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने जो संविधान दिया है उस संविधान के अंतर्गत जो भी कुछ संभव हो सकेगा वो करने के लिए हमारी सरकार तत्पर है. मीटिंग उपसमिति मराठा आरक्षण के लिए मंत्रिमंडल उपसमिति बनाई गई है, वो लगातार काम कर रही है. कल वापस उसकी महत्वपूर्ण बैठक है. आज पूरे महाराष्ट्र में जो वातावरण है उसके बारे में हम सब लोग बहुत ज़्यादा चिंतित हैं और जल्दी से जल्दी इसमें कोई ना कोई मार्ग नहीं इसके बारे में माननीय एकनाथ राव जी शिंदे, माननीय देवेंद्र जी फडणवीस और माननीय अजीत जी पवार काम करके कुछ ना कुछ तोड़गा निकालेंगे. थैंक यू. त्याने जे सांगितलं मी जे ऐकला मी जे बघितला त्यांचा म्हणणं होता हे कधी होणार नाही, आमची लीगल बाजू फार भक्कम आहे, आम्ही सर्व काय बघून हा निर्णय घेतलेला आहे, काहीतरी होणार नाही. प्रिझ्युम एक कल्पना करा असा काही झाला तरी पण त्याचा मार्ग निघेल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्यासोबत जे ट्विट केला होता की मी पुन्हा येईन, जे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात होतं ना ते काही नंतर ते डिलीट देखील करण्यात आलं होतं. यामध्ये नेमकं असं आहे की सर्व पार्टीचे लोक आपापले नेत्यांचे पुढे कसं जायचं ते मार्ग बघता. कोणी अजित पवारसाठी सांगता, कोणी उद्धव ठाकरे साहेबासाठी सांगता, कोणी शरद पवार साहेब सांगता, तर कोणी कार्यकर्त्यांनी अतिउत्साहाने माननीय देवेंद्रजीसाठी केले तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता. यामध्ये पार्टीच्या किंवा माननीय देवेंद्रजीच्या किंवा कोणी मोठ्या अधिकारीच्या काय धोरण नव्हता. ट्रेन की टाइम हो गए भाई, तोडगा काढू, आरक्षण मागण्याचा हक्क सर्वांना आहे आणि यासाठी जी उपसमिती मंत्री मंडळाची नेमण्यात आलेली आहे तिची बैठक आहे, त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं देखील यावेळी लोढांनी सांगितलंय. तर मंत्री मंगल प्रभात लोढांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही तोडगा काढू, आरक्षण मागण्याचा सर्वांना हक्क आहे असं ते म्हणाले. तर मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केलेलं आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि याबद्दल नेमलेल्या समितीची बैठक आहे, त्या बैठकीत सर्व चर्चा होणार आहे आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.